हॅलो एवरीवन माय सेल्फ संपदा परब आणि आज आपण प्रोडक्ट रिक्वेस्ट कशी सेंड करायची ते आपण इथे शिकणार आहोत बघा ज्यांचा ज्यांची प्रोडक्ट रिक्वेस्ट सेंड करायची आहे त्यांचा इथे आय डी लॉग इन करायचा आहे तर मी इथे आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि इथे आय डी ओपन झालेला आहे आपल्याला काय करायचं आहे डाव्या कोपऱ्यामध्ये तीन लाईन आहेत बघा त्या तीन लाईनवरती e e e क्लिक करायचं आहे तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर मॅनेज ई पेन्स ई पिन्स हा चौथा ऑप्शन आहे बघा डॅशबोर्ड माय अकाउंट रेफरल नेटवर्क मॅनेज पिन्स त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे बघा प्रोडक्ट रिक्वेस्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रोडक्ट रिक्वेस्ट क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रोल करायचं खाली यायचं आणि इथे साईडला स्क्रोलिंग करायचं आणि तुम्हाला दिसेल बघा प्रोडक्ट रिक्वेस्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे डिलिव्हरी ॲड्रेस तिकडे तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर पूर्ण ॲड्रेस पिनकोडसह तिथे कॉपी करून इथे इकडे पेस्ट करायचं आहे सो मी व्हॉट्सअपला जाते जो ॲड्रेस मला हवा आहे तो मी कॉपी करते इकडे येते डिलिव्हरी डिलिव्हरी ॲड्रेसच्या इकडे मी करसर ठेवते आणि जो मी कॉपी केलेला ॲड्रेस आहे तो मी काय करते पेस्ट करते अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस फिलअप करायचा आहे आणि स्टॉक पॉईंटच्या इथे जिक जिकडे तुम्हाला ज्या शॉपीमध्ये जी शॉपी तुम्हाला जवळ असेल तिकडे तुम्ही ती शॉपी शॉपी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तो शॉपी पॉईंट बघा डोंबिवली पेस्टाईल मार्केटिंग इथे तुम्ही करू नका कारण सध्या त्या कंपनीकडे खूप लोड असल्यामुळे ते पार्सलला थोडासा लेट होईल सो तुम्ही तुमच्याजवळ कुठे पुणे असेल परभणी असेल नाशिक तिकडे तुम्ही हे करू शकता सो मी इथे पुण्या पुण्याच्या ह्याच्यावरती सिलेक्शन करत आहे आणि डिलिव्हरी चॉईस डिलिव्हरी चॉईसच्या इकडे होम डिलिव्हरी करायचं आणि सेक्युरिटी कोडमध्ये जो आहे खाली जो कोड तो टाकायचा आणि सबमिट म्हणायचं प्रकारे तुमची रिक्वेस्ट त्या शॉपीकडे जाते आणि तुमचं पार्सल तुमच्या घरी पोहोचतं सो थँक्यू सो मच अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रत्येकाने आय डी ॲक्टिव्ह झाल्यानंतर प्रोडक्टची रिक्वेस्ट, so, so रिक्वेस्ट सेंड करायची